श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचं जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर बघा मार्गशीर्ष महिन्याला सुरुवात झालेली आहे उद्या आहे चौदा डिसेंबर दोन हजार तेवीस मार्गशीर्ष महिन्यातील पहिला गुरुवार उद्याच्या दिवशी आपल्याला तुळशीला अशी एक वस्तू अर्पण करायची आहे ज्यामुळे आपल्या घरातील सात पिढ्यांचं दारिद्र्य जे आहे ते नष्ट होईल एवढा हा प्रभावी उपाय आहे तर ती वस्तू कोणती आहे नंतर त्या वस्तूचा आपल्याला काय करायचा आहे हा जो उपाय आपल्याला करायचा आहे सकाळी आपण ज्यावेळेस तुळशीचं पूजन करतो त्यावेळेस तर करायचं आहेच पण त्यासोबतच संध्याकाळी सुद्धा आपल्याला लक्ष्मी प्राप्तीसाठीचा एक उपाय करायचा आहे दोन्ही उपाय मी शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा म्हणजे जेणेकरून तुम्हाला सगळी माहिती मिळेल तर बघा गुरुवारचा दिवस हा श्रीहरी श्री, श्री विष्णूंना समर्पित असतो आणि मार्गशीर्ष महिन्यामध्ये आलेला हा गुरुवार तर विशेष महत्वाचा आहे कारण या दिवशी आपल्याला श्री विष्णूंसोबतच देवी लक्ष्मीचे सुद्धा सेवा उपासना करायची आहे आणि यासोबतच काही उपाय करायचे आहे ज्यामध्ये तुळशीला आपल्याला अशी एक वस्तू अर्पण करायची आहे ज्यामुळे श्रीहरी श्री, श्री विष्णू प्रसन्न होतील देवी लक्ष्मी आपल्या घरामध्ये अखंड निवास करेल हिंदू धर्मामध्ये तुळशीला अत्यंत पवित्र मानले जाते तुळशीची पूजा केली जाते ज्या घरामध्ये तुळशी असते तिथे लक्ष्मी असते अशी हिंदू धर्मामध्ये मान्यता आहे ज्यांच्या घरी तुळस राहते त्या घरावरती विष्णूंची कृपा सदैव राहते भागवत पुराणामध्ये तुळशीला लक्ष्मी संपत्ती आणि समृद्धीची देवी आणि विष्णूची प्रमुख पत्नी म्हणून पाहिले जाते तुळशीचे रोप हे प्रत्येकाच्या घरी असायलाच हवे कारण तुळशीचे केवळ अस्तित्व एखाद्या वैद्याप्रमाणे काम करते तुळशीच्या रोपामुळे आपल्या घरातील सर्व समस्या दूर होतात आणि घरातील लोकांना आरोग्य लाभते म्हणूनच घरात तुळशीचे रोप असल्यास कुदृष्टीपासून कुटुंबाचे संरक्षण होते तुळशीचे रोज उपासना आणि नियमित काळजी घेतल्याने दीर्घायुष्य लाभते तसेच कुटुंबामध्ये समृद्धी येते आता तुम्ही बघितलं असेल नियमितपणे आपण तुळशीला पाणी घालतो तर तुळस आपली फुललेली बहरलेली असेल तर याचाच अर्थ आपल्या घरामध्ये सुख समृद्धी संपन्नता येणार आहे असा संकेत तुळस देत असते त्याचबरोबर नियमितपणे काळजी घेऊनही आपली तुळस अचानकपणे सुकायला लागते त्याचं कारण म्हणजे आपल्या घरामध्ये एखादी नकारात्मक शक्ती किंवा वाईट शक्ती जर घरामध्ये प्रवेश करणार असेल एखादं संकट विघ्न आपल्यावरती येणार असेल तर ते संकट तुळस ही स्वतःवरती ओढून घेत असते एवढी तुळस ही आपल्या आयुष्यामध्ये महत्वाचं स्थान ठेवते तर अशा या तुळशीचं आपल्याला मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारच्या दिवशी विशेष पूजन करायचं आहे तर बघा आपल्या रोजच्या देवपूजेनंतर आपण तुळशीचं पूजन करतो तुळशीच्या पूजनामध्ये आपण रोज तुळशीला पाणी पंचोपचार पूजन असा समावेश असतो पण गुरुवारी तुळशीचं विशेष पूजन केलं जातं तुळशी समोर काही उपाय केले जातात तुळशीला हरिप्रिया म्हटलं जातं कारण ती श्री विष्णूंना अधिक प्रिय आहे तिची सेवा केल्यामुळे देवी लक्ष्मी प्रसन्न होते तर असाच एक उपाय आपल्याला मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक गुरुवारी करायचा आहे तर बघा आपल्याला मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक गुरुवारी सकाळी लवकर उठायचं आहे घरासमोरील अंगण स्वच्छ करायचं जिथे आपली तुळस ठेवलेली आहे ती जागा स्वच्छ करायची आहे ती पुसून घ्यायची किंवा तिथे पाणी शिंपडायचं आहे त्यानंतर आपल्याला शुचिरभूत आंघोळ करायची आंघोळीनंतर देवपूजा करायची आहे देवपूजा झाल्यानंतर मग आपल्याला तुळशीचं पूजन करायचं आहे या पूजनासाठी आपल्याला एक ताट घ्यायचं आहे ताटामध्ये हळदी कुंकू अक्षदा पंचोपचार पूजेसाठीचं साहित्य घ्यायचं आहे त्यानंतर एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा घ्यायचा आहे आणि यासोबतच आपल्याला थोडंसं कच्चं दूध घ्यायचं आहे कच्चा दुधाचा उपाय प्रत्येक गुरुवारी केल्यामुळे श्री हरी श्री विष्णू प्रसन्न होतात बघा त्यानंतर तुम्हाला तुळशीजवळ जायचं आहे तुळशीला सगळ्यात आधी तुम्हाला पाणी अर्पण करायचं आहे गुरुवारच्या दिवशी कच्चं दूध चमचाभर का होईना अर्पण करावं पण एक लक्षात ठेवा जास्त जर दूध अर्पण केलं तर तुळस ही सुकायला लागते त्यामुळे अगदी तुम्हाला चमचाभर मोजूनच एवढं कच्चं दूध तुळशीच्या मुळांशी अर्पण करायचं आहे किंवा तुम्ही चिमूटभर हळद त्या कच्च्या दुधामध्ये मिक्स करून ते दूध तुळशीला अर्पण करू शकता किंवा तुम्ही दूध आधी अर्पण करा त्यानंतर चिमूटभर हळद तुळशीच्या मुळांशी अर्पण करा त्यानंतर आपण जो दिवा आणलेला आहे तो प्रज्वलित करायचा तुळशीसमोर समोर तो दिवा ठेवायचा धूप दीप ओवाळून घ्यायचा आहे फुलं अर्पण करायची आहेत साखरेचा नैवेद्य अर्पण करायचा आहे त्यानंतर आपल्याला एका वाटीमध्ये चिमुटभर हळद घ्यायची आहे थोडंसं कुंकू घ्यायचं आहे थोडं पाणी टाकून ह्या दो, दोन्ही गोष्टी मिक्स करायच्या आणि त्यांनी आपल्याला तुळशी वृंदावनावरती स्वस्तिक काढायचं आहे स्वस्तिक या शुभचिन्हामध्ये ब्रह्मा शिवपार्वती देवी लक्ष्मी आणि श्री गणेशांचा वास असतो त्यामुळे स्वस्तिक हे शुभचिन्ह आपल्याला तुळशी वृंदावनावरती काढायचं आहे स्वस्तिक शुभचिन्हामध्ये मध्यभागी आपल्याला बिंदू द्यायचे आहेत साईडला दोन उभ्या रेषा काढायच्या आहेत या स्वस्तिकाचं आपल्याला पंचोपचार पूजन करायचं ज्यामध्ये हळदी कुंकू अक्षदा फूल धूप दीप दाखवून घ्यायचं आहे आता त्यानंतर तुळशीला अकरा प्रदक्षिणा घालायच्या ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करायचा आहे अकरा प्रदक्षिणा घालण्यापुरती तुळशी जवळ जागा नसेल तर तुम्ही स्वतःभोवतीच अकरा प्रदक्षिणा घालू शकता किंवा खाली बसून एक आसन घ्यायचं खाली बसून तुम्ही ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करा हा मंत्र इतका प्रभावी आहे की यामुळे श्री हरी श्री विष्णू प्रसन्न होतील आणि देवी लक्ष्मी सोबतच तुळशी देवीचे सुद्धा आपल्याला आशीर्वाद लाभतील तर बघा मार्गशीर्ष गुरुवारी संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळेस आपल्याला एक विशेष उपाय करायचा आहे तर बघा मार्गशीर्ष गुरुवारच्या व्रताची पूजेची मांडणी आपण केलेली असते कथा वाचन आणि महाआरती करण्यापूर्वी आपल्याला देवघरातील दिवा प्रज्वलित करायचा आहे धूप लावून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला तुळशी समोर हा उपाय करायचा आहे संध्याकाळी दिवे लागणीनंतर आपण तुळशीला स्पर्श करत नाही तुळशीची पानं तोडत नाही त्यामुळे ही चूक करायची नाही दुरूनच आपल्याला हळदी कुंकू अक्षदा धूप दीप तुळशीला अर्पण करायचं आहे आता तुळशी समोर आपल्याला हा उपाय करायचा आहे त्यासाठी तुम्हाला एक मातीची पंथी घ्यायची किंवा तुम्ही एखादा धातूचा दिवा घेतला तरीही चालेल त्यामध्ये शुद्ध गाईचं तूप टाकायचं आहे शुद्ध गायचं तूप नसेल तर तुम्ही म्हशीचं तूप वापरलं तरी हे चालेल त्यामध्ये चिमूडभर हळद टाकायची आहे त्यामध्ये तुम्हाला दोन वातीची एक वात करून ती वात टाकायची आहे आणि आपल्याला वातीला थोडंसं कुंकू लावून घ्यायचं आहे वात कधीही पांढरी नसावी त्यानंतर हा दिवा प्रज्वलित करण्याआधी दिव्याला आसन द्यायचं आहे त्यासाठी तुम्हाला थोडेसे तांदूळ घ्यायचे आहेत हे तांदूळ तुटलेले फुटलेले नसावेत तांदूळ म्हणजे समृद्धीचं प्रतीक असतं त्यामुळे या तांदळाचं आसन आपल्याला दिव्याला द्यायचं आहे ऋषी वृंदावनासमोर गोलाकार आकारामध्ये हे तांदूळ पसरून घ्यायचे त्यावरती हळदी कुंकू वाहून घ्यायचा आहे आणि त्यावरती हा दिवा ठेवायचा आणि तो प्रज्वलित करायचा आहे दिव्याचं आपल्याला पंचोपचारे पूजन करायचं आहे लक्ष्मी प्राप्तीसाठी या दिव्यामध्ये आपल्याला अजून दोन वस्तू टाकायच्या आहेत तर ह्या वस्तू कोणत्या आहेत तर ते म्हणजे आपल्याला एक अख्खी लवंग आणि एक अख्खी वेलची या दिव्यामध्ये टाकायची आहे देवी लक्ष्मीला प्रिय असणाऱ्या ह्या दोन वस्तू आपण दिव्यामध्ये टाकल्यामुळे देवी लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होईल तुळशी समोर हा उपाय केल्यामुळे हरी विष्णूंची कृपा प्राप्त होईलच पण देवी लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थिर अखंड राहण्यासाठी मदत होईल आता हा उपाय केल्यानंतर मग आपल्याला मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारच्या व्रताची कथा वाचन महाआरती नैवेद्य वगैरे अर्पण करायचा आहे आता हा दिवा जो आपण तुळशी समोर प्रज्वलित केलेला आहे त्या खालच्या तांदळाचं आपल्याला काय करायचं आहे तर बघा तांदूळ आपण जमिनीवरती गोलाकार आकारामध्ये पसरून ठेवलेले आहेत तिथे काही मुंग्या आल्या कीटक वगैरे आले तर ते तांदूळ खाऊन घेतील यामुळे देवी लक्ष्मी प्रसन्न होईल आता अगदीच मुंग्यांनी किंवा की कीटकांनी ते तांदूळ खाल्ले नाहीत तर दुसऱ्या दिवशी तुम्ही ते तांदूळ भरून घ्यायचे आहेत आणि एखाद्या झाडाखाली म्हणा किंवा तुमच्या बाल्कनीमध्ये पक्ष्यांसाठी ते दाणे खायला ठेवायचे आहेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या उपायासाठी आपण जी लवंग आणि वेलची वापरली होती ती जळून जाईल त्यामुळे त्या, त्या वस्तू आपल्याला निर्माल्यामध्ये टाकायच्या आहेत हा उपाय जो आहे तो तु तुम्हाला तु मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक गुरुवारी करायचा आहे यामुळे श्रीहरी विष्णू प्रसन्न होतील देवी लक्ष्मीचे विशेष कृपाशीर्वाद आपल्याला मिळतील देवी लक्ष्मी ही चंचल आहे तिला आपल्या घरामध्ये स्थिर अखंड ठेवण्यासाठी तुळशी समोर हा उपाय आवर्जून करा तर चला झालेली सेवा मी स्वामींच्या चरणी अर्पण करते इथेच व्हिडिओचा एंड करते व्हिडिओ आवडला असेल हेल्पफुल वाटला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ